नमस्कार, कोरिअँडर लीव चॅनलवर मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण छान रेसिपी करतोय, चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया। हॅलो फ्रेंड्स, आज आपण लसूण सँडविच ढोकळा बनवतोय। कमीत कमी साहित्यात होणारा पदार्थ आहे, एकदम छान लागतो। त्यासाठी 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे, असाच घ्यायचा आपण। बारीक रव्याने छान होतो। 1 कप दही घेतलेलं आहे, तुम्ही वाटीचंही प्रमाण सेट करू शकता, ताकही घेऊ शकता, पण 2 कप घ्यावं लागेल तुम्हाला। मग 1 कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला। दह्याच्या कपामध्ये धुवून घेते मी थोडंसं। दही 1 कप, पाणी 1 कप, थोडं थोडं टाकू, मिक्स करून घेऊ। आता पाणी टाकून देऊ सर्व। रवा फुलतो नंतर, त्यामुळे 1 कप पाणी लागते। साखर टाकली 1 टीस्पून, त्याने चवही वाढते आणि आपला ढोकळा छान जळेदार होतो। ढोकळा मऊ होण्यासाठी, स्पॉन्जी होण्यासाठी आपण 1 टेबलस्पून त्यामध्ये तेल टाकतो। साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचे, 15 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचे। अशा सोप्या, हेल्दी आणि चमचमीत रेसिपीच्या अपडेटसाठी कोरिअँडर लीव चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आपलं बॅटर रेस्ट करायला ठेवलंय, तोपर्यंत आपल्याला सँडविचसाठी लसणाची चटणी करून घ्यायची आहे। 20-21 पाकळ्या मोठ्या मोठ्या लसणाच्या त्या घेतलेल्या आहे। छान स्वाद येतो, एकदम चटकदार होतो आपला पदार्थ। 1 टेबलस्पून आहे काश्मीरी मिरचीचं तिखट आहे, काही तिखट होत नाही, आपण आपली चटणी चवदार होते आणि आपल्या ढोकळ्याला चांगला रंग येतो। हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्या चटणीला आपण तेल टाकतो आहे। 1 टीस्पून टाकायचं आहे तेल, 1/2 टीस्पून मीठ टाकले कारण आपल्या रव्याच्या बॅटरमध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं आहे। पाणी टाकून 1 टेबलस्पून पाणी टाकलं आहे वाटायला, 1 टेबलस्पून पाणी घेते आणि बारीक वाटून घ्यायची चटणी आपली। लसणाची चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे, त्यामध्ये अजून 2 टेबलस्पून पाणी टाकले, एकूण 3 टेबलस्पून पाणी लागले याला आपल्याला। 15 मिनिट झाले, रवा फुलला बघा छानपैकी। कमीत कमी वेळात होती ही रेसिपी। आता या बॅटरमध्ये आपण मीठ टाकू, आपल्या स्वादानुसार टाकायचं आहे मीठ। 1/2 टीस्पून टाकले मी याच्यामध्ये, मिक्स करून घेऊ। हे बॅटर आता 3 भागात विभागून घेऊ आपण। आता ते वेगळ्या बाउलमध्ये टाकते, सारखं टाकायचं आहे। एका चटणीसाठी मात्र कमी घ्यायचं आहे, 2 बाउल सारखे करतो आहे आपण। दोन चमचे टाकले यामध्ये, यामध्ये पण 2 चमचे। चटणीला थोडं ठेवते, अजून टाकते थोडंसं। आपण 1 चमचा छोटं बॅटर ठेवलं ना कमी, ते लसणाच्या चटणीमध्ये टाकून घेऊ आपण। आपले 3 बॅटर तयार आहे। आपल्याला हे 3 बॅटर वेगवेगळे सेट करून घ्यायचे। सर्वप्रथम आपण पांढरं बॅटर सेट करणार आहे, 5 मिनिट उकडायला ठेवणार। आता पाणी उकडत ठेवलेलं आहे मी कढईमध्ये। तुम्हाला ज्या भांड्यात करायचं आहे ढोकळा, त्या भांड्यात पाणी आधी उकडत ठेवायचं आहे। आता 1 बॅटर आपल्याला सेट करून घ्यायचे। सर्वप्रथम हे पांढरं बॅटर सेट करून घेऊ आपण। 5 मिनिटात सेट होतो आणि मग हे चटणीचं बॅटर टाकायचं आहे आपल्याला। भांडं आपण हे त्याला तेल लावून घेतलेले, ताट घेतलं खोल तरी चालेल तुम्ही। हे माझ्याकडे केकचं भांडं होतं, त्यामध्ये घेतलं आहे मी। त्याला तेल लावून घेतलेलं आहे छानपैकी। यात आपण युनो टाकणार, असं रेग्युलर युनो घ्यायचं कारण याचा रंग पांढरा असतो, त्यामुळे आपल्या ढोकळ्याचा रंगही बदलत नाही, म्हणून आपण हे घ्यायचं आहे। 1 टीस्पून आपण युनो टाकतो यामध्ये। थोडंसं किंचित पाणी टाकू, 2-3 थेंब टाकले, जास्त हलवायचं नाही, थोडं मिक्स करून घ्यायचं फक्त। भांड्यात ओतून देऊ पहिले बॅटर आपण, सारखं करून देऊया आपण। आता भांड्यात ठेवून देऊ आपण, पाणी उकळले आता ठेवून देऊ आपण।
5 मिनट मीडियम गैस वर शिजवून घ्यायचे, झाकण ठेवले मी आता। 5 मिनिट होत आले, आता हे बॅटर तयार करू आपण। अर्धा टीस्पून एकदम बारीक चमचा युनो घेतलेला आहे आपण, बॅटर कमी म्हणून टाकू आता त्याच्यामध्ये। त्याच चमच्याने थोडंसं पाणी टाकू आपण, मिक्स करून घेऊ। जास्त हलवायचं नाही, छान कलर येतो आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतो आपला ढोकळा। कमीत कमी वेळात होतो, अर्ध्या तासात आपला नाश्ता तयार। गॅस कमी केला आहे मी आता, पहिलं बॅटर सेट झालं बघा, हाताला चिकटत नाही। आता हे बॅटर ओतून देऊ आपण, कमी गॅस करून करायचं आहे आपल्याला। सारखं करून घ्यायचं आहे, युनो टाकल्यावर लवकर करायचं आहे आपल्याला, सारखं पसरून द्यायचं आहे आपल्याला। सारखं पसरून घेतलंय आपण, आता झाकण ठेवू। गॅस मिडियम केलेला, गॅस वाढवलेला आहे मी आता मिडियम गॅसवर, पुन्हा 5 मिनिट ठेवायचे आपल्याला। 5 मिनिट होत आले, आता हे युनो टाकू, थोडं कमी घेतलंय याला मी, पाणी टाकू थोडस, मिक्स करून घेऊ। हे 5-5 मिनिटांनी आपल्याला अगोदर नाही टाकून ठेवायचे, वेळेवर झटकन टाकायचं आणि आपले बॅटर 5 मिनटात सेट होतंच त्यावर टाकून द्यायचं। झालं आता आपलं हे, गॅस कमी केलाय मी आता, टाकताना गॅस कमी करायचा, सेट झालंय बघा। आता टाकून देऊ बॅटर हे, आता सारखं करून देऊ सगळं बॅटर आपण। छान होतो एकदम ढोकळा आपला, फक्त आपण युनो आधी नाही टाकून ठेवायचं, त्याची प्रक्रिया होत नाही मग। आता आपल्याला 7-8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर। आता गॅस कमी केलेला आहे मी, आता वाढवते, झाकण ठेवूया आपण। 7 मिनिट झाले, बघू आपण आता टूथपिक घालून बघू। अजून 2 मिनिटं होऊ देऊ, थोडं चिकटतंय त्याला, बघू आता झाले। 20-21 मिनटं लागतं याला अंदाजे शिजायला, बघा एकदम क्लिअर येते, काहीच नाही झालंय, छान। गॅस बंद करते मी आणि थोडं थंड होऊ द्यायचं, मग काढायचं, घाई नाही करायची काढायची आपल्याला यातून। 15 मिनिट थंड करून घेतलं आहे आपण, थंड करून घ्यायचं आहे छानपैकी, कारण मग तुटू शकतो तो यासाठी। आता कडा सोडून घेऊ आपण सुरेल, बघा निघायलाच आलेला आहे तो, आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यात छानही होतो। काढून घेऊ आता, बघा छान निघाला। आपण आता तडका करू, तेल तापत आले, मोहरी टाकते। मोहरी तडतडली, आता जिरे टाकू आपण, हिंग टाकते थोडस, तीळ टाकते थोडेसे, चव छान येते दिसतात ते छान। हे मिक्स करून देऊ, मिरच्या टाकते थोडेसे। तडका तयार झाला, गॅस बंद करते मी, कापून घेऊ आता आपण। आपल्या आवडीनुसार करायचे काप कसे, किती स्पॉन्जी झाला बघा ढोकळा आपला, कापतानाच कळते आपल्याला किती छान झाला तो। तुकडा काढून दाखवते मी तुम्हाला, बघा एकदम सुंदर झालंय सगळ्या बाजूने, लेअर पण सारखे आले। आपण मापात घेतलेलं सगळं, तडका टाकू आता। याबरोबर चटणीची आवश्यकता नाही, कारण लसूण चटणी करून आपण तो सँडविच ढोकळा केलेला आहे, वेगळ्या चटणीची काहीच आवश्यकता, एकदम सुंदर लागतो। तुम्ही जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा, कसा वाटला तुम्हाला। ओलं खोबरं ते किसून घेतलं आहे मी, त्याने गार्निश करू, चवही छान लागते। दिसतोय आपला ढोकळा छानपैकी, कोथिंबीर टाकू थोडीशी, आपला ढोकळा कसा झाला दाखवते मी तुम्हाला, बघा हे बघा एकदम छान कसा झाला, किती छान दिसतो।
चवीला तर एकदमच सुंदर लागतो, छान लागतो. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट चमचमीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.